नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अविनाश मेमाने मेमाने कृषी दिप या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतो जे या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून याद्वारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील तर आजचा आपला व्हिडिओ आहे की विना पॉले गुलाबाची शेती म्हणजे पॉलेहास नकार सुद्धा तुम्ही गुलाबाची शेती करू शकता बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज समज राहतो किंवा गुलाब हा ओपन प्लॉटला येत नाही किंवा ओपन प्लॉटला जरी गुलाब केला तर त्या मला असं उत्पन्न मिळत नाही मी पॉलेहाजच्या तुलनेत उत्पन्न कमी मिळतं पण आज जर आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत ही जी व्हरायटी आहे ही पॉलेहासमधली व्हरायटी आहे बोर्डेक जातीची आणि तुम्ही जो प्लॉट पाहू शकता प्लॉट तुम्ही दाखव प्लॉट प्लॉट पाहू शकता की प्लॉटमध्ये फुलांची संख्या किंवा फुलाची दांडी फुलाची क्वालिटी ही एक नंबर आहे म्हणजे काय होतं आहे पॉलेहाऊसपेक्षा ज्या ज्या वेळेस आम्ही पॉलेहाऊसमधल्या काही शेतकऱ्यांना भेटलो तर शेतकऱ्यांचं म्हणणं आलं बाबा पॉलिहाऊसपेक्षा सुद्धा ओपनला उत्पादन चांगलं येऊ शकतं म्हणजे हाच आप प्रयोग आपण प्रथम केलेला आहे किंवा जास्तीत जास्त उत्पादन मिळलं पाहिजे आणि एक चांगला नफा शेतकऱ्याला मिळला पाहिजे तर आजचा हा जो व्हिडिओ बनण्याचा बनवण्याचा उद्देश एकच होता किंवा आम्ही लास्ट टाइम एक व्हिडिओ बनवला होता होता तर शेतकऱ्यांचे फोन यायचे की आम्हाला नवनवीन त्या गुलाबाबद्दल माहिती सांगा औषधं काय लागतात त्या गुलाबामध्ये हवामान कसं का पाहिजे काय पाहिजे मग आम्ही एक व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कारण प पर्सनली प्रत्येक शेतकऱ्याला आपण फोनवरती माहिती देऊ शकत नाही तर आजचा व्हिडिओ बनण्याचा उद्देश होता की बाबा गुलाबाला प्रथम जमीन कशी लागते हवामान कसं पाहिजे त्याचं खत व्यवस्थापन रोगकिडींचं व्यवस्थापन कसं असावं तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बाबा हवामान किंवा रोग रोगकिडीचं व्यवस्थापन पण सांगायचा उद्देश काय की ज्या पॉलेहाजमध्ये ज्या व्हरायटी येतात टॉप सिक्रेट असेल बोर्डेक्स असेल त्या उपन्ना चांगल्या पद्धती येतात आणि बरेच शेतकरी काय करत आहेत गुलाब शेती करायची असती माहीत नसतं मग एखादा पोले उत्सवाला शेतकरी शेतकऱ्याला भेटायचं जाऊन तिथं त्याला माहिती विसरायचं मग तो सांगतो बँक बेंक, बँकेचं एवढं एवढं लोन काढलेलं आहे मग आपण एखाद्या शेतकऱ्याला खरंच करायचं झालं तो काय करतो बँकेत जातो विचारपूस करतो अधिकाऱ्यांशी आहे किंवा कृषी विभागाचं काही अनुदान आहे त्याच्यावर पन्नास साठ टक्के अनुदान राहतं वीस पंधरा वीस लाख लोन करायचं आणि त्याच्यावर अर्धा सेकर पॉलेवस बांधण त्यामध्ये गुलाबा शेती करायची पण काय माहीत नसते बाबा त्या गुलाबामध्ये कोणती व्हरायटी सिलेक्शन असेल किंवा मार्केटचा सर्वे तुमचा खूप महत्त्वाचा हो आहे मार्केटमध्ये कोणती व्हरायटी चालतात कोणत्या व्हरायटी चालत नाहीत कोणत्या चाल म व्हरायटीला चांगला आहे मार्केटमध्ये मग असे शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे काय होतं की बाबा मग शेतकरी पहिल्या वर्षी शेती करतो पण त्यामध्ये लॉसमध्ये जाते मग मी बाकीच्या शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की बाबा तुम्ही गुलाब शेती करत असताना तुम्ही अगोदर ते ओपनला करा ओपनला केल्यानंतर तुम्हाला जसा अनुभवीन किंवा बाबा गुलाब शेतीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत काय रोकडींचा किती प्रादुर्भाव आहे ब शेड्यूल शेड्यूल आहे लागणीतलं अंतर कसं आहे हा पूर्ण तुम्हाला एक माहिती मिळून जाईल आणि एक चांगल्या पद्धतीने परत तुम्ही दोन तीन वर्षामध्ये परत तुम्ही पॉले करू शकता म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला त्यातली माहिती चांगली होईल व्हरायटी सिलेक्शन महत्त्वाचं आहे त्यामध्ये मार्केट सर्वे मार्केटला कोणत्या व्हरायट्या चांगल्या पद्धतीने विक्री होतात आणि एक चांगलं कसं उत्पन्न मिळवणं हे शेतकऱ्यांनी लक्षणं गरजेचं आहे धन्यवाद